भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही नागरी सेवा सुविधा पुरवण्यात वाढ करण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात जनसमुदायाची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासन सज्ज झालं आहे. या महापरिनिर्वाण दिनासाठी यावेळी आर्थिक भरीव तरतुदी सुद्धा करण्यात आल्या. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आता आपल्या सोबत आहेत. रामनाथ, नेमकी काय तयारी बघायला मिळत आहे महापालिका प्रशासनाकडून? सौरभ, अवघ्या काही दिवसांवरती जो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जो आहे हा येऊन ठेपला आहे. त्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका पोलीस दलानं त्याच पद्धतीनं ज्या बौद्ध समाजाच्या कमिट्या आहेत त्यांनी देखील जय्य तयारी जी आहे ही सुरू केलेल्या आहेत. भारतीय बौद्ध समाजाचे या बौद्ध समाज समितीचे जे आहेत एक सदस्य आपल्यासोबत आहेत रूपचंद निंबाळकरजी. निंबाळकरजी, काय सांगाल ज्या पद्धतीनं अवघ्या काही दिवसांवर तर ही तयारी येऊन ठेपलेली आहे एकूण पोलीस विभाग आणि त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका आणि अनुयायी जे या ठिकाणी काम करतात कशा पद्धतीने काम सुरू आहे? काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. या ठिकाणी बीएमसी पोलीस आणि भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दल, समता सैनिक दल हे 5000 समता सैनिक दल आहेत आणि 14 विभाग तयार केलेले आहेत. भारतीय बौद्ध महासभेने 14 विभाग तयार केले आहेत आणि येणाऱ्या अनुयायांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे त्याकरता त्यांनी पाण्याच्या करता पाणी पिण्याचं पाणी, संडासीची फिरती व्यवस्था, तुमच्या राहण्याची व्यवस्था आणि आम्ही सांगितले बा गेल्या वर्षी शॉवर नव्हते आंघोळ करायला, यावर्षी शॉवरची व्यवस्था केली. आर्थिक दान पण त्यांनी निधीसुद्धा जास्त मंजूर केलेली आहे. आता पुढे याच्यानंतर आम्ही जी काही व्यवस्था करतो प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रत्येक समाजाला सांगण्यात येते की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने, अभिवादन करणाऱ्या अधिकार नागरिकाने शांततेत यावे, कुठलीही गैरसमज पसरू नये, अंधविश्वास पसरू नये, त्याकरता प्रत्येकाने सावध राहावं. अनुचित प्रकार घडला पटकन ज्या ठिकाणी समता सैनिक असतील, पोलीस असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा. कोणी हरवलं कंट्रोल रूम आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा जेणेकरून तुमचा जो काही हरवलेला मुलगा असेल, नातेवाईक असेल, तो आम्ही वेळेवर तुमच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू. अनुयायांची संख्या जी आहे दरवर्षी वाढताना पाहायला मिळते, त्यासाठी जे आहेत कशा पद्धतीचं राहण्याचं नियोजन केलं आहे, अधिक मैदानं जी आहेत ही देखील या ठिकाणी महापालिकेकडून देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी महापालिकेने बरेचसे मोठा पेंडा टाकला आहे, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, त्याच्याबरोबर समता सैनिक दल आहे. यांच्या मार्फत तुम्हाला जे काही अडचणी असतील प्रत्येकाने यावं, शांततेनं लाईनीमध्ये दर्शन घ्यावं आणि बाबा कचरा प्रशासनाकडून एकंदरीत सगळी तयारी या निमित्ताने बघायला मिळते. प्रशासन सुद्धा आता सज्ज झालंय आणि या संदर्भात वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी भरीव आर्थिक तरतुदी देखील करण्यात आल्या. धन्यवाद रामनाथ या सगळ्या माहितीबद्दल.